स्वागत आहे मित्रांनो। आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आपण नवीन टॉपिक घेणार आहोत। तर या व्हिडिओ मध्ये आपण आज प्रकरण नंबर 2 ऍसिड बेस आणि क्षार याच्यामधला उपघटक पाण्याची ऍसिड आणि बेसची प्रक्रिया याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत। महत्त्वाचा प्रश्न आहे। या तासाच्या आधी किंवा या व्हिडिओच्या आधी आपण दोन प्रकारचे किंवा दोन नवीन व्हिडिओ पाहिले होते। याच्यामध्ये पहिला आपण व्हिडिओ पाहिला होता की धातूची ऍसिड आणि बेस सोबत प्रक्रिया, हा पहिला व्हिडिओ आपण पाहिला होता। त्याच्यानंतर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, अभ्यास केला होता की धातू हायड्रोजन कार्बोनेट आणि धातू कार्बोनेटची ॲसिडसोबत प्रक्रिया याच्याविषयी आपण चर्चा केली होती, याच्याविषयी आपण अभ्यास केला होता, बरोबर। आणि आज आपण पाहणार आहेत की प्रकरण नंबर 2 आजचा उपघटक, आजचा महत्त्वाचा मुद्दा, पाण्याची ॲसिड आणि बेसची प्रक्रिया कशी होते किंवा कशी करतात। जर आपण पाण्याची ॲसिडसोबत प्रक्रिया केली तर काय होतं, किंवा पाण्याची बेससोबत आपण जर प्रक्रिया केली तर काय होतं, याच्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत। तर परीक्षेला प्रश्न आपल्याला विचारला जातो की ॲसिडला पाणीमध्ये मिसळण्यात येते की पाण्याला ॲसिडमध्ये मिसळण्यात येते, असा प्रश्न विचारून त्याचं कारण द्या असा प्रश्न विचारतात। याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत। तर पाहू पुढे आपण। तर चला आता आपण पाहूया की पाण्याला ॲसिड आणि किंवा बेसी प्रक्रिया जर केली तर त्याच्यामध्ये काय प्रक्रिया होते। त्याच्यासाठी आपल्याला एक प्रवृत्ती करावी लागेल। प्रवृत्ती अशी असेल की समजा आपण अशा प्रकारचा बीकर घेतला, बरोबर, अशा दोन प्रकारचे बीकर आपण घेतलेले। मग या दोन प्रकारच्या बीकरमध्ये एका बीकरमध्ये आपण काय केलं, 10 ml पाणी घेतलेलं आहे, बरोबर, आणि त्यात थोडे थेंब सांद्र H2SO4 मिळवा आणि बीकरला हळूहळू गोल फिरवा, बरोबर। जसं आपण या आकृतीमध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी पहा, बरोबर, हा एक बीकर दिलेला आहे। या बीकरमध्ये आपण किती घेतलं, 10 ml काय घेतलं, हे पहा या ठिकाणी दिलेलं आहे, सल्फ्युरिक ॲसिड। पण ते कसं असेल, सांद्र सल्फ्युरिक ॲसिड, बरोबर। सांद्र सल्फ्युरिक ॲसिड घेतल्यानंतर या बीकरला हळू त्याला काय करायचं, असा गोल फिरवायचा आपल्याला, बरोबर। गोल फिरवल्यानंतर आपल्याला बीकरच्या तळाला आपल्याला स्पर्श करायचा आहे। आपण त्या बीकरला काय करायचा, खाली हात लावायचा, काचेचा बीकर असेल ज्याच्यामध्ये आपण 10 ml H2SO4 घेतलेला आहे, बरोबर। आणि त्याच्यानंतर त्याला आपण जर हात लावला तर त्याच्या टेम्परेचरमध्ये काही बदल घडतो का, हे पण आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे। किंवा तो जो बीकर असेल काचेचा तो गरम लागतो का, तर आपण या ठिकाणी जर व्यवस्थित पाहिलं तर हे पहा, या ठिकाणी आपण जर व्यवस्थित पाहिलं तर हा जो बीकर असेल, बरोबर, हा जो बीकर असेल, या बीकरला आपण जर हात लावला की ज्याच्यामध्ये आपण सांद्र सल्फ्युरिक ॲसिड घेतलेला आहे, तर अशा वेळेस तो आपल्याला काय लागतो, गरम लागतो, कारण त्याच्यामध्ये काय, सांद्र सल्फ्युरिक ॲसिड आहे, बरोबर। सांद्र म्हणजे काय, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड म्हणतो, आणि ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाण कोणाचं असतं, ॲसिडचं असतं किंवा प्युअरली ॲसिड असतं। आणि एक दुसरा परत बीकर घ्यायचा आहे, बरोबर, हा दुसरा बीकर असेल की ज्याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, पाणी घ्यायचं आहे। हे पण आकृती लक्षात ठेवा, दोन बीकर घेतलेले, एका बीकरमध्ये H2SO4, दुसरा बीकर ज्याच्यामध्ये आपण पाणी, आणि हा काय असेल, रॉड असेल, बरोबर। तर या रॉडविषयी आपण जर पाहिलं, बरोबर, तर हा रॉड काय काम करणार आहे, तर ॲसिड आणि बेसी पाण्यात विरघळण्याची प्रक्रिया ही उष्माक्षेपक असते। जेव्हा आपण त्या बीकरमध्ये ॲसिड टाकलं असता तो बीकर आपल्याला थोड्या वेळानंतर काय लागतो, गरम लागतो। म्हणजे आपण सांगू शकतो की ही जी प्रक्रिया आहे, गरम लागणं किंवा बीकर जो गरम लागतो आहे, तर ही जी प्रक्रिया असेल ही कोणती असेल, उष्माक्षेपक प्रक्रिया। मग आपण पाहिलं होतं मागच्या तासाला किंवा मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे की उष्मा ज्या रासायनिक प्रक्रियेमध्ये उष्मा बाहेर टाकली जाते त्याला आपण उष्माक्षेपक प्रक्रिया असे म्हणतो, बरोबर। मग ॲसिड आणि बेसी पाण्यात विरघळण्याची प्रक्रिया उष्माक्षेपक असते। सांद्र नायट्रिक ॲसिड, ज्याला आपण काय म्हणतो, HNO3 म्हणतो,
किंवा सल्फ्युरिक ऍसिडला पाण्याशी मिश्र करताना खूप काळजी घेणे आवश्यक आहे. बरोबर काय सांगितलं त्यांनी की जेव्हा आपण पाण्याची आणि ॲसिडची प्रक्रिया दोघांची एकमेकांमध्ये प्रक्रिया करतो तेव्हा जास्तीत जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. बरोबर कारण ते का होत कारण त्याच्यामध्ये काय होतं की ॲसिडला नेहमी पाण्यात हळूहळू सतत हलवत राहून मिळवलं पाहिजे. जर सांद्र ॲसिडमध्ये पाणी मिळवण्यात आले तर उत्पन्न होणारी उष्णता मिश्रणाला बाहेरच्या दिशेत उसळू शकते आणि त्यामुळे जळणे किंवा भाजणे होऊ शकते. म्हणजेच काय अतिशय उष्णतेमुळे काचेचे पात्र असेल ते तुटू शकतं. सांद्र सल्फ्युरिक ॲसिडचे पात्र किंवा सोडियम हायड्रॉक्साईडच्या लहान गोळ्यांच्या बाटलीवर सावधानतेचा इशारा किंवा आपल्याला दिला असतो. बरोबर हे पहा आपण याचं विश्लेषण जर व्यवस्थित पाहिलं परत एकदा सांगतो त्यांनी काय सांगितलं की ॲसिडला किंवा ॲसिडला पाण्याशी मिश्र करताना खूप काळजी घेणे आवश्यक आहे. हे पहा हे H2SO4 परत एकदा सांगतो आपण या ठिकाणी जर व्यवस्थित पाहिलं तर ॲसिडला नेहमी आपण कशामध्ये टाकतोय पाण्यामध्ये टाकतोय. हे पहा हे नाव दिलेलं आहे या ठिकाणी काय पाणी कोणकोणामध्ये मिक्स करतोय पाण्यामध्ये आपण ॲसिड मिक्स करतोय. परंतु पाण्यामध्ये ॲसिड मिक्स करताना खूप काळजी घेणे आवश्यक आहे आणि काळजी घेत असताना हा जो रॉड असेल या रॉडच्या सहाय्याने आपण ते ॲसिड जेव्हा आपण पाण्यामध्ये मिक्स करणार आहे तर त्याला सतत हलवत राहायचं आहे. जर आपण का हलवत राहायचं आहे जर आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे हळवू त्या ठिकाणी जर आपण प्रक्रिया केली नाही तर कदाचित ते जे सोल्युशन असेल ते जे द्रावण असेल ते आपल्या हातावर पडू शकतं. ही आपल्याला काळजी घ्यायची आहे. किंवा ॲसिड आणि पाण्याची जी प्रक्रिया असेल ही प्रक्रिया उष्माक्षेपक असल्यामुळे तो बीकर गरम लागतो हे पण आपण पाहिलं. म्हणजे सांगायचा अर्थ असा असेल की ॲसिडला नेहमी पाण्यामध्ये मिसळण्यात येते पाण्याला ॲसिडमध्ये नाही. जर पाण्याला ॲसिडमध्ये मिश्र करण्यात आलं तर त्या ठिकाणी तो बीकर असेल तो उष्माक्षेपक प्रक्रियेमुळे गरम होतो गरम पण होतो आणि गरम जास्तीत जास्त झाल्यामुळे तो काचेचा असल्यामुळे तो काचेचा बीकर फुटू शकतो आणि फुटल्यानंतर ते सांद्र ॲसिड आपल्या हातावर किंवा पायावर पडू शकतो आणि ज्या भागावर पडलं असेल तो भाग आपला भाजू शकतो. ही काळजी घेण्यासाठी त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. बरोबर आणि आपण जर व्यवस्थित विचार केला तर कोणत्याही प्रकारचं ॲसिड असेल त्या ॲसिडवर अशा प्रकारचा सावधानतेचा इशारा दिला असतो. हे जे ट्रँगल तुम्हाला दिसतोय रेड कलरमध्ये की कोणतीही ॲसिडची बॉटल असेल किंवा बेसी बॉटल असेल जसं तुम्हाला सांगितलं की सोडियम हायड्रॉक्साईडची बॉटल असेल सोडियम हायड्रॉक्साईडच्या किंवा H2SO4च्या सांद्र ॲसिडच्या जो कॅन असेल त्याच्यावर सावधानतेचा किंवा असा ट्रँगल दिला असतो की जो ट्रँगल काय दर्शवतो की हे सांद्र ॲसिड किंवा बेस आहे. जर आपण हे सांद्र ॲसिड किंवा बेस आपल्या हातावर पडलं तर आपला हात भाजू शकतो तो अवयव जळू शकतो. यासाठी त्याची जी रिॲक्शन असेल ती प्रक्रिया असेल ज्याची दुसऱ्या प्रक्रियेसोबत रिॲक्टंटसोबत आपल्याला प्रक्रिया करायची असेल ती खूप काळजीपूर्वक घेतली गेली पाहिजे किंवा केली पाहिजे. यासाठी त्यांना आपल्याला इशारा दिलेला असतो. आपण आकृतीमध्ये या ठिकाणी पाहिलं पहा तर एका ठिकाणी पाहिलं तर ती एक परीक्षा नळी दिलेली. बरोबर या परीक्षा नळीमध्ये आपण पाहिलं तर जर एखाद्या वस्तूवर जर पडलं H2SO4 किंवा एखादं सांद्र ॲसिड पडलं तर त्या वस्तूवर त्या ठिकाणी काय पडतं छिद्र पडतं. परंतु जर आपण कोणत्याही ठिकाणी लॅबोरेटरीमध्ये प्रयोगशाळेमध्ये जर आपण पाण्याची ॲसिडसोबत जर प्रक्रिया केली आपण तर त्या ठिकाणी आपल्या जर हातामध्ये जर ग्लोव्ज असेल हँडग्लोव्ज असेल तर जेणेकरून आपल्या हातावर जरी पडलं ॲसिड तरी पण त्या हँडग्लोव्जवर पडतं जेणेकरून आपली ती सेफ्टी वाढवतं आणि आपला हात भाजू शकत नाही. किंवा आपण प्रयोगशाळेमध्ये जर विचार केला तर त्या ठिकाणी व्हाईट रंगाचं ॲप्रॉन दिलं असतं की जेणेकरून कोणत्याही प्रकारची उष्माक्षेपक प्रक्रियामुळे एखादं बीकर तुटलं किंवा त्याचं सोल्युशन आपल्या अंगावर पडलं की जेणेकरून ते ॲप्रॉनवर पडतं आणि आपल्या शरीराची काळजी घेतली जाते. लक्षात तर अशा प्रकारे आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे प्रक्रिया आपल्याला दाखवायची की नेहमी लक्षात ठेवायचं की ॲसिडला पाण्यामध्ये हळूहळू सतत हलवत राहायचं आहे तेव्हाच ही प्रक्रिया घडेल नेहमी. बरोबर आणि पाण्याला ॲसिडमध्ये कधीही मिक्स करण्यात येत नाही कारण ती उष्माक्षेपक प्रक्रियामुळे ते जे ॲसिड असेल ते आपल्या शरीरावर किंवा कोणत्याही भागावर पडू शकतं आणि आपल्याला त्रास होऊ शकतो. बरोबर अशा प्रकारचं कारण आपल्याला परीक्षेमध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. थँक्यू.